शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलंय, पण महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाहीये. पण आता 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कुणाकुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची हालचाल सुरू आहे. कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे, पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहेत. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रीपद दिलं जातंय. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या चेहऱ्यांना पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसू शकतो, कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या शिवसेना नेत्यांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेता येणार नाही. त्यांना वेट अँड वॉच या भूमिकेवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा 2 टप्प्यात विस्तार होणार आहे. त्यापैकी पहिला विस्तार हा 5 ऑगस्टला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 16 मंत्री शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला थेट केंद्रातील भाजप नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.